लॉंग एक्सपेरिमेंट्समध्ये एल ट्वेंटी थ्री नंबरची केल्विन्स मेथडची स्लिप जर तुमच्या समोर प्रॅक्टिकल एक्झामला आली तर तुम्हाला काय काय लिहायचं आहे याच्यावरती आपण एक नजर टाकणार आहोत स्लिपमध्ये काय म्हटलंय की डिटर माइंग द रेजिस्टन्स ऑफ गॅलॉनोमीटर जी बाय केल्विन्स मेथड सो आपलं एम जे आहे ते ठरलेलं आहे त्यानंतर त्यांनी सांगितले तीन सेट घ्या रीडिंग्स घ्या थ्री सेट्स ऑफ रीडिंग्स असं म्हटलंय त्यांनी टेक थ्री सेट्स ऑफ इंडिपेंडेंट रीडिंग्स असं एक्झॅक्टली वाक्य आहे आणि त्यानंतर असं म्हणतात रिपीट द एक्सपेरिमेंट बाय इंटरचेंजिंग द पोझिशन्स ऑफ गॅलोनॉमिटर अँड द रेजिस्टन्स बॉक्स तर आपल्याला माहिती आहे की राईट गॅप आणि लेफ्ट गॅपचं कॉम्बिनेशन आपण करतो सो या पद्धतीने आप आपल्याला करायचं आहे एम आपल्याकडे सर्किट डायग्राम आणि फॉर्म्युलाच्या बद्दल तुमच्या समोर हो ठेवलंय बघा एम तयार झालंय आपल्या पहिल्याच वाक्यानुसार स्लिपच्या फक्त तिथे मी टू हा शब्द ऍड केलाय सो स्लिप मध्ये मेन्शन केलाय डिटरमाइन द दे रेजिस्टन्स ऑफ गॅलो गॅलॉनोमीटर बाय केलविन्स मेथड सो मी फक्त इथे टू हा शब्द तिथे आहे केलाय तुमच्या समोर ठेवलेली असणार आहेत नावं फक्त तुम्हाला लिहायची आहेत त्याची सर्किट डायग्रामची आपल्या फिजिक्स प्रॅक्टिकल नोटबुकमध्ये जशी काढली आहे तशी काढायची आहे आणि फॉर्म्युला जो आहे तो आपला जी इज इक्वल टू आर आणि एल जी अपॉन एल आर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही लिहू शकता वेर जी इज द रेजिस्टन्स ऑफ द गॅलोनॉमीटर आर इज द रेजिस्टन्स फ्रॉम द रेजिस्टन्स बॉक्स एल जी म्हणजेच ती गॅलॉनोमीटर साइड ची लेंथ आहे आणि आर म्हणजे रेजिस्टन्स बॉक्साइडची लिंक वगैरे जर तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही आणखी डिस्क्रिप्शनमध्ये लिहू शकता ओके सो पर्यंत इथपर्यंत झालं ऑब्झर्वेशन काय करावं लागेल तर रेग्युलर जो प्रयोग केला तोच यांनी इथे करायला जाईल त्यामुळे काय फारसं वेगळं नाही मला ऑब्झर्वेशन टेबल मी तुमच्या समोर ठेवलंय बघा या ठिकाणी रेजिस्टन्स बॉक्स मधल्या तीन व्हॅल्यूज जे आहेत त्या मी तुमच्या समोर ठेवल्यात आता याच्यामध्ये काय झालंय की मी दोन्ही वेळा केलेला नाही लेफ्ट गॅप आणि राईट गॅप इथे असं होईल की कदाचित तुमचं लेफ्ट गॅप आणि राईट गॅपमधल्या मध्ये फरक पडले बघा इथे मी छप्पन्न पॉईंट तीन घेतलाय तीच रीडिंग नंतर इथे लिहून टाकलेत मी जशी तशी का कारण की कॅल्क्युलेशन मध्ये नंतर प्रॉब्लेम व्हायला नको मला आणि तुम्हाला समजून मला सांगायचं होतं म्हणून कदाचित असं होईल इथे छप्पन्न पॉईंट तीन असेल तर इथे छप्पन पॉईंट समजा चार झालं तर, तर ही जर लेंथ झिरो पॉईंट वनने वाढली तर ॲटोमॅटिकली ही कमी होईल आपल्याला माहिती आहे दोघांची बेरीज मात्र इथे किती राहायला पाहिजे शंभर राहिला पाहिजे एल जी आणि एलआरची बेरीज बरोबर आहे कारण की जे मीटर स्केल आहे त्याची लांबी जी आहे ती एक मीटर आहे बरोबर शंभर सेंटीमीटर सो या दोघांची जर बेरीज करून बघाल किंवा या दोघांची बेरीज कराल किंवा या दोघांची बेरीज कराल तर ती शंभर राहिली पाहिजे मग जर रिडिंग इथे बदलत असेल जीचं इथे जे सत्तर ओम साठी छप्पन्न पॉईंट तीन आहे समजा इथे छप्पन्न पॉईंट चार केलं तर इथे हा झिरो पॉईंट वनने वाढवलात तर हा ऑटोमॅटिकली तुम्हाला झिरो पॉईंट वनने कमी करावं लागेल जेणेकरून बेरीज जी आहे ती हंड्रेड राहील बरोबर आहे सो या पद्धतीने आणि मग हे जीच्या ज्या व्हॅल्यूज आहेत तुम्हाला बाय कॅल्क्युलेशन्स करावे लागतील मी ते दोन वेगवेगळे ऑब्जर्वेशन टेबल का बनवली कारण इथे मला एक पुन्हा आणखीन एक कॉलम वाढवा लागला असतात तर ती पोझिशन ऑफ द रेजिस्टर्स बॉक्समध्ये लेफ्ट गॅप आणि हे होतं तर त्यापेक्षा मी इथे सरळ गॅलोनो इन लेफ्ट गॅप असं म्हटलं जेणेकरून तो कॉलम कमी झाला आणि मला जागा व्यवस्थित मिळाली सो तुम्ही एकच जसं आपल्या प्रॅक्टिकल नोटबुकमध्ये जसं ऑब्झर्वेशन टेबल आहे तसं केलात तरी हरकत नाही ओके सो इथे फक्त सुटसुटीतपणा यावा अंतर मला व्यवस्थित मिळावं यासाठी मी हे असलेलं आहे सो त्यामुळे ती दोन ऑब्झर्वेशन टेबल ॲक्च्युली झाली ओके गॅलोनोमीटर इन द लेफ्ट गॅप या पोझिशनला एकदा आणि गॅलोनोमीटर इन द राईट गॅप असं ते मिळलेलं आहे ओके आता ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत तुम्हाला कॅल्क्युलेशननी आत आणाव्या लागतील आणि मग या तिघांचा मीन परत या तिघांचा मीन या पद्धतीने राहील सो पहिल्यांदा आपण कॅल्क्युलेशन टेबलमध्ये ते भरून दाखवतो मी तुम्हाला या तीन व्हॅल्यूज आणि मग त्याच्यानंतर मग काय होईल की तुम्हाला हे या ऑब्झर्वेशन टेबलमध्ये ते फिलअप आहे ओके सो हे बघा हे इन लेफ्ट गॅपचं हे कॅल्क्युलेशन आहे अर्थात आपल्याला माहिती आहे काय काय करायचं होतं आपल्याला लॉग आर घ्यावा लागतो बरोबर आहे त्या लॉ आर ला त्यांनी ए म्हणून ठेवलंय त्यानंतर आपल्याला एल जी घ्यावा लागणार आहे त्याचा लॉक घ्यावा लागेल बरोबर आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला एल आरचा लॉक घ्यावा लागेल मग नंतर काय होईल जर तुम्ही फॉर्म्युला नीट बघितलात तर तुमच्याला असं लक्षात येईल इथे बघा फॉर्म्युला तुमच्या इथे समोर ठेवला आहे तर हा आर न्युमरेटरमध्ये असल्यासारखा आहे आणि हा एल जी न्युमरेटरमध्ये आहे बरोबर आहे त्यामुळे या दोघांचा गुणाकार आहे आणि डिवायडेड बाय एल आर असल्यासारखा आहे सो या दोघांच्या लॉकची बेरीज आणि एल आर चा लॉक त्यातून वजा करायचा आणि मग त्याचा अँटी लॉक घ्यायचा हे सिम्पल आहे सो so, त्याच पद्धतीने आपण रचना करतो बघा पहिल्यांदा आरचा लॉग घेतला मग एलजीचा लॉक घेतला या दोघांची आपल्याला बेरीज करावी लागते म्हणून मी इथे काय केलं सी इज इक्वल टू ए प्लस बी घेतले मी म्हणजे त्यांनी पण इथेच केले ओके त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं असतं एल आर चा, चा, चा जो लॉग आहे तो वजा करायचा सो पहिल्यांदा आपण त्याचा एल आरचा लॉग काढून घेतला त्याला डी म्हटलं आणि म्हणजे जे तुमचं सीचं उत्तर आलं होतं थोडक्यात यांच्या लॉगची दोघांची बेरीज जी केली होती म्हणजे सी म्हटलं होतं त्याला त्याच्यातून आपण हा डी वजा केला की ई मिळतो आणि मग त्याचा अँटीलॉग घ्यायचा सो ह्याच पद पद्धतीने आपण मांडलं की कमीत कमी जागेमध्ये सगळी कॅल्क्युलेशन्स होतं सो ही तिन्ही कॅल्क्युलेशन्स तुमच्या समोर आले आहेत नव्वद पॉईंट अठरा एकोणनव्वद पॉईंट पंच्याऐंशी आणि नव्वद पॉईंट पस्तीस अशा त्या तीन आल्या आहेत या पहिल्या लेफ्ट गॅपसाठी तशाच राईट गॅपसाठी मी तशाच नेले तुम्हाल मी तुम्हाला बोललो त्यामुळे तर परत मला तुम्हाला सांगायची गरज नाही आणि त्यामुळे याच पुन्हा या सहाच्या सहा व्हॅल्यू मी इथे ऑब्झर्वेशन टेबलमध्ये भरल्या आणि त्यामुळे इथे यांचा जो काही मीन आहे या तिघांची बेरीज बघितले तीन करून आहे ते काढलाय आणि या तिघांची वेरीज करून इथे काढले नव्वद पॉईंट तेरा नव्वद पॉईंट तेरा या पद्धतीने तो आलेला आहे सो हे एवढंच तुम्हाला करायचं आहे त्यामुळे मीन जी जो आहे तो ऑब्विस्ली नव्वद पॉईंट तेरा येईल कारण की सगळीकडे आता या तिघांची काढली यांची तिघां तिघांचा मीन काढला तिघात तिघांचा मीन काढला नव्वद पॉईंट तेरा ओम ऑब्व्हियसली या पद्धतीने येईल आणि जो काही मीन आलाय तोच तुमचा मग काय असणार आहे थोडक्यात रिझल्ट असणार आहे आपला त्यामुळे फक्त युनिट लिहायला विसरू नका रिझल्ट बघा काय राहील द रेजिस्टन्स ऑफ गिव्हन गॅलोरोमीटर कॅपिटल जी इज इक्वल टू नव्वद पॉईंट तेरा होम ओके रिझल्टला दोन मार्क्स आहेत त्यामुळे लक्षात घ्या ओ होम लिहायला विसरू नका